नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात चटणी भाकर आंदोलन. सॅम्पल सर्वे रद्द करून विम्याच्या संरक्षित रक्कम देण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजता बैठक बोलवण्याचे आश्वासन दिले. कृषी विभागाचे अधिकारी, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, स्वाभिमानीचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्या बैठक होईल. बैठकीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. परभणी. अतिवृष्टी झालेल्या नुकसानाचे सॅम्पल सर्वे रद्द करून व्यक्तिगत पंचनामे करत विम्याची संरक्षित रक्कम तात्काळ द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मागण्याकडे लक्ष वेधत जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. चटणी भाकर आंदोलनात किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, सय्यद कलीम, टीटी निरवळ, विठ्ठल चौखट, रणजित चव्हाण, नामदेव काळे, दिगंबर पवार, मुंजाभाऊ लोंढे, प्रसाद गरुड, हनुमान आमले, दत्ता कदम, मयूर वाघमारे, सुधाकर खटींग, माऊली शिंदे, पंडित भोसले, आदिनाथ लवांडे, विकास भोपाळे, तुकाराम चव्हाण आदींची उपस्थिती होती. शेतकरी संघटनेच्या वतीने सणासुदीच्या दिवसामध्ये शेतकरी घरची चटणी भाकर घेऊन इथं येऊन खाऊन आम्ही आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन यासाठी आहे कारण 10 दिवसापूर्वी जिल्ह्यामध्ये सर्वत्र अतिवृष्टी झालेली होती. नदी नाल्या आणि कॅनल काठच्या जमिनीला पूर येऊन पाणी येऊन सगळ्या जमिनी वाहून गेल्या होत्या, त्याचं उदाहरण हे. आणि पीक विमा कंपनी मात्र चालढकलपणा करून, पॉलिटिक्स करून, मॅनेज होऊन, काही अधिकारी मॅनेज करून कृषी विभागातले सॅम्पल सर्वे लावायला आग्रहित आहे. सॅम्पल सर्वे जर लावले तर केवळ फक्त 5,000 ते 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पडतील, पण ज्याची जमीन 100% वाहून गेलं त्याचं पीक पूर्ण नष्ट झालं अशाला कंपनीनं सम इन्शुअर्ड अमाऊंट म्हणजे 55,000 रुपये सोयाबीनला आणि 55,000 रुपये कापसाला हे तात्काळ द्यायला पाहिजे. परंतु असं होताना दिसत नाही म्हणून आम्ही प्राथमिक स्वरूपाचं हे आंदोलन केलंय. उद्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनी, कृषी विभाग आणि आमचे प्रतिनिधी यांची बैठक लावलेली आहे. त्या बैठकीमध्ये जर तोडगा निघाला नाही, ह्या नदीकाठच्या लोकांचे वेगळे सर्वे जर झाले नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभं केल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.